एवरीवन, वेलकम टू क्वांटसॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत रिगार्डिंग दी स्ट्रॅटेजीज. की स्ट्रॅटेजीज जनरली इज अ बिग थिंग, राईट? जर मला माझे रिटर्न जे आहे ते थोडे मॅक्सिमाइज करायचे असतील तर राईट स्ट्रॅटेजी इम्पॅक्ट खूप चांगला टाकते, राईट? इवन दो जर मी बघायला गेलो तर लेट सी, एक सिम्पल फॉर्मॅटमध्ये जर मी सांगायचं म्हटलं तर माझा एक 200 पॉईंटचा व्ह्यू आहे की मार्केट इकडून 200 पॉईंट मोमेंटम देऊ शकतो बुलिश साईडला, लेट सी. पण त्यामध्ये जर मी एखादा स्ट्रॅटेजी डिप्लॉय करतोय किंवा सपोज मी नेकेड कॉल अँड पुट ऑप्शन, सपोज मी नेकेड कॉल ऑप्शन बाय केला, सो ऑफकोर्स जर मार्केट वरच्या साईडला मोमेंटम देणार तर मला एक बेनिफिट मिळणार आहे, राईट? पण त्यासोबत का आपण बुल कॉल स्प्रेड बनवू शकतो का, किंवा रेशियो स्प्रेड बनवू शकतो का, किंवा अशी वेगळी कोणती स्ट्रॅटेजीज आहे, मल्टी लॅग स्ट्रॅटेजीज असतात आपल्याकडे, राईट? सो त्या आपण इकडे बनवू शकतो का, राईट? ते एक लॉजिक आपल्याला कुठेतरी बघावं लागतं, राईट? सो जेवढा प्रॉफिट नेकेड कॉल ऑप्शन मध्ये असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर रिस्क असेल नेकेड कॉल ऑप्शन मध्ये, जर मार्केट 200 पॉईंट वरती नाही गेलं, 100 पॉईंट खाली गेलं, तर माझा लॉस किती आहे, राईट? इवन दो जर मी एखादा बुल कॉल स्प्रेड बनवते तर त्या कंडिशन मध्ये बुल कॉल स्प्रेड इनिशिएट करणं हे महत्वाचं आहे का, किंवा ते मार्केट कंडिशन्स माझ्या फेवर मध्ये आहेत का, हे मला आधी समजून घ्यावं लागतं, राईट? सो डिफरंट डिफरंट टॅक्टिक्स आहेत मार्केटमध्ये, डिफरंट डिफरंट गोष्टी आहेत मार्केटमध्ये जे आपल्याला माहिती नसतात पण ते इम्पॅक्ट करत असतात आपल्या पोझिशन वरती. सो आपण थोडंफार ह्याबद्दल डिटेली एक्सप्लेन करूया आता जे मी एक्सप्लेन करणार आहे ते. त्यानंतर मी तुम्हाला एक असा कन्सेप्ट दाखवणार आहे, एक असा डेटा पॉईंट दाखवणार आहे जो तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये स्ट्रॅटेजीज मध्ये हेल्प करू शकतो. ओके, सो जस्ट 2 मिनिटं द्या, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो माझी. ओके, सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जर मी एखादा व्ह्यू बनवतोय मार्केटमध्ये. ओके, लेट्स सी, मी एक व्ह्यू बनवला आहे की मार्केट जो आहे तो इकडून 200 पॉईंट वरती मोमेंटम देऊ शकतो, राईट? सो जर 200 पॉईंट वरती मोमेंटम देऊ शकतो तर लेट्स सी मी एक कॉल ऑप्शन पण बाय करू शकतो, राईट? राईट, किंवा मी काय करू शकतो, एखादा बुल कॉल स्प्रेड पण बनवू शकतो किंवा रेशियो स्प्रेड बनवू शकतो, सॉरी, राईट? किंवा ते लॅडर तरी बनवू शकतो, राईट? लॅडर तरी आपण बनवू शकतो, राईट? सो जर मी आता बघायला गेलो तर हे जे 4 ते 5 मार्केट मध्ये जे नॉर्मली यूज होणारे स्ट्रॅटेजी आहेत, रेशियो कुठेतरी यूज होतात, लॅडर कुठे फार कमी होतात, पण बुल कॉल स्प्रेड किंवा नेकेड कॉल अँड पुट ऑप्शन जर मी बघायला गेलो तर खूप फ्रिक्वेंटली लोक मार्केटमध्ये यूज करतात आणि इनफॅक्ट त्याचा जो रिटर्न आहे तो खूप चांगला आहे बघायला गेलो तर. पण जर सपोज मार्केट इथून 200 पॉईंट वरती गेलाच नाही, तो 100 पॉईंट खाली गेला, सो माझा जो नेकेड कॉल ऑप्शन जो आहे ना तो मला खूप जास्त लॉस देणार ऍज कम्पॅरेटिव्हली बुल कॉल स्प्रेड, राईट? किंवा जेव्हा मी एखादी स्ट्रॅटेजी डिप्लॉय करतोय आणि त्या स्ट्रॅटेजी मध्ये जर मला माहिती असेल की माझा रिस्क रिवॉर्ड रेशियो किती आहे, ओके, सपोज मी जर स्टॉप लॉस लावलाय तर 200 पॉईंटचा बुलिश, म्हणजे सपोज मी 60 पॉईंटवर स्टॉप लॉस लावला की मार्केट जर 60 पॉईंट खाली आहे तर माझा स्टॉप लॉस हिट होणार आणि मी तिकडे एक्झिट करणार, ओके. पण जर मी एक्झिट करत असेल 60 रुपयाचा स्टॉप लॉस घेऊन, तर त्यात मला कोणती जी अशी स्ट्रॅटेजी आहे ती माझ्यासाठी बेनिफिट ठरेल ते कसं आपण फाइंड आउट करू शकतो, ते विथ द हेल्प ऑफ देर इज वन कन्सेप्ट मी येतो त्या कन्सेप्ट वरती, तर ते आपण इझिली फाइंड आउट करू शकतो ऑप्टिमायझर थ्रू. सो ऑप्टिमायझर एक कन्सेप्ट आहे जी तुम्हाला हेल्प करते टू आयडेंटिफाय दी स्ट्रॅटेजीज. ओके, सो कॉल ऑप्शन जर मी बाय करतो तर मला एक बेनिफिट आहेच, पण बुल कॉल स्प्रेड बाय करतो तर मला माहिती जर ह्या लेवलला मागणाऱ्याचा माझा लॉस एवढाच आहे, पण येणाऱ्या काही दिवसामध्ये जर मला मोमेंटम मिळाला तर खूप चांगला बेसिस मध्ये एक मोमेंटम मिळू शकतो, राईट? तसंच रेशियो स्प्रेडचं आणि लॅडरचं पण तसंच आहे, राईट? सेकंड गोष्ट जर बघायला गेलो तर कधी कधी आपण ना मार्केट फक्त स्टेबल किंवा फक्त बुलिश जाईल किंवा बेरी जाईल असं आपण अँटिसिपेट नाही करत. कधी कधी आपल्याला वाटतं की मार्केट जो आहे तो साईडवेज होऊ शकतो किंवा एक इदर वेज मध्ये जाऊ शकतो, की एकतर तो वरती मोमेंटम देईल किंवा खाली मोमेंटम मिळेल, आय डोंट नो. पण ह्या 4 ते 5 कंडिशन मध्ये कुठेतरी एक मोमेंटम देऊ शकतो आणि त्यासाठी जी युजफुल स्ट्रॅटेजी आहे किंवा कोणता डेटा पॉइंट आपल्याला बघावा लागेल किंवा टार्गेट प्रॉफिट काय असला पाहिजे, स्टॉप लॉस काय असला पाहिजे, ते जनरली आपल्याला माहिती नसतं. आणि जरी ते आपल्याला समजलं तरी त्या बेसिसवरती कोणती अशी स्ट्रॅटेजी आहे जी मी डिप्लॉय करू शकतो ज्यात मला मॅक्झिमम रिटर्न मिळेल आणि कमीत कमी जो लॉस असेल तो मला मिळेल, राईट? सो
तो कसं आयडेंटिफाय करायचं ते आपण बघूयाच. आणि सो दुसरी गोष्ट म्हणजे जर मी टार्गेट प्रॉफिट आणि जर मी स्टॉप लॉस सांगायला गेलो तर युजली लोक काय करतात की सपोज हा जर मार्केट काही असं असं मूव्ह करतोय राईट असं 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 आणि इथे त्याने ब्रेकआउट दिला लेट्स फॉर एन एक्झाम्पल, तर इकडे कॉल बाय करणार किंवा एखादा स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार हा त्याचा स्टॉप लॉस ठेवणार राईट, विच इज अ परफेक्ट थिंग राईट. आणि इथे टार्गेट कुठेतरी ठेवणार राईट, विच इज अ परफेक्ट थिंग. सो ही जी रेंज तुम्ही बनवला आहेत ना, त्या रेंज ला जर मला ट्रेड बनवायची असेल तर कोणती स्ट्रॅटेजी बनवू आय डोंट नो. किंवा जो टार्गेट मी ठेवला आहे हा बरोबर टार्गेट आहे का, की ह्याच्या खाली मी टार्गेट ठेवला तर बेटर होईल की ह्याच्या वरती ठेवला तर मॅक्झिमम रिटर्न येईल. किंवा स्टॉप लॉस ठेवले तुम्ही इथे पण ठेवू शकतो का किंवा याच लेवलला पण ठेवू शकतो का राईट. सो ते कसं आयडेंटिफाय करायचं, तर विथ द हेल्प ऑफ ओपन इंटरेस्ट. सो जो टार्गेट जो तुम्ही जनरली हे जी कन्सेप्ट आहे ना ती पोझिशनल ट्रेडिंग कन्सेप्ट असणार आहे आता जे आपण डिस्कस करणार आहोत ते. ओके सो जनरली आपण कशी बघतो ऑप्शन चेन मी दाखवतोच, ओपन इंटरेस्ट मी दाखवतोच तुम्हाला इकडे, पण जनरली जर मी ड्रॉ करायचं म्हणलं तर इकडे रेजिस्टन्स असेल, लेट सी इथे पण एक रेजिस्टन्स असेल, इथे एक रेजिस्टन्स असेल ह्या लेवलला राईट, किंवा ह्या लेवलला एक रेजिस्टन्स असेल बरोबर. नाव जर मी इथे बघितलं तर सपोर्ट पण असा काही असेल, इथे एक सपोर्ट असेल लेवल सपोज, इकडे एक सपोर्ट लेवल असेल, इकडे एक सपोर्ट लेवल असेल राईट, असं काही असेल. सपोज मार्केट आले आणि इथे ब्रेकआउट दिला आपल्याला. ओके आता ब्रेकआउट मिळाला, मला माहिती आहे की इथून एक पोझिशनल ट्रेड बनू शकते माझी बुलिश मोमेंटम साठी, पण मला जो टार्गेट प्रॉफिट आहे तो मला माहिती नाही राईट. सो मी काय बघणार, मी चेक करणार की हा ब्रेकआउट झाला ना तिथे अनवाइंडिंग असणारच राईट, किंवा असेल तर विच इज पॉझिटिव्ह, तर मी चेक करणार की इथे अनवाइंडिंग सुरू आहे का हळूहळू. जर इथे अनवाइंडिंग असेल किंवा स्ट्रॉंग पोझिशन असेल ना, सो माझा टार्गेट जो असणार तो माझा नेक्स्ट रेजिस्टन्स असणार. प्रिव्हियस रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर जो नेक्स्ट रेजिस्टन्स असणार तो माझा टार्गेट असणार. ओके लेट सी जर हा रेजिस्टन्स वीक झाला आणि इथे पण मला दिसले की अनवाइंडिंग आहे, तर ह्याच्यानंतर जो रेजिस्टन्स असणार हा माझा टार्गेट असणार. ओके ओके सो तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला ज्या पण स्ट्राइकच्या आसपास ब्रेकआउट मिळाला त्यात चेक करा अनवाइंडिंग आहे का. जर अनवाइंडिंग असेल तर त्याची वरची जी स्ट्राइक असेल जो नेक्स्ट रेजिस्टन्स असेल थोडा जास्त त्याच्या आसपासच, तर चेक करा तिकडे अनवाइंडिंग दिसते का. जर तिकडे तुम्हाला अनवाइंडिंग दिसत असेल ना, सो तुम्ही तो ऍज अ एक फर्स्ट टार्गेट ठेवू शकता. त्यानंतर त्याच्यानंतरचा जो रेजिस्टन्स असेल तो तुमचा टार्गेट असेल. आणि जर हा रेजिस्टन्स मला दिसतो की स्ट्रॉंग होतो, सो दॅट विल बी अ परफेक्ट टार्गेट, की मार्केट जर ब्रेक करून ह्या लेवलला आला तर मी कुठेतरी इथे येऊन प्रॉफिट बुकिंग करणार. ओके सेम लॉजिक जर मी बेअरिश साइडचं बघायला गेलो तर इकडे जर सपोज ब्रेकडाऊन मिळाला हा सपोर्टला, तर इथे अनवाइंडिंग मला मिळेल मॅक्झिमम टाइम, इथे अनवाइंडिंगचे चान्सेस आहेत. सो माझा टार्गेट काय असणार हा. सो माझी रेंज झाली ही, रेंज झाली माझी राईट, ही रेंज माझी झाली एक बेरिश साइडची रेंज. ओके जर मला इथे अनवाइंडिंग दिसतंय सो मी काय करणार, इथे जाऊन हा टार्गेट ठेवणार. आणि जर इथे पुट राइटर्स आपल्या क्वेश्चन अजून ऍड करते दॅट मीन्स हा माझा परफेक्ट टार्गेट आहे. सो जसं ह्याच्या आसपास मार्केट येणार मी माझं प्रॉफिट तिकडे बुक करणार राईट राईट. सो ही जर कन्सेप्ट असेल क्लिअर तर विच इज फाईन राईट, जर नसेल क्लिअर झाली तर एकदा पुन्हा बघा फुट पाठी जाऊन आणि चेक करा की काय नाही समजले किंवा कोणती कन्सेप्ट अशी आहे जी बाकी आहे, आणि त्यानंतरच पुढे या. ओके सेकंड गोष्ट जर मी बघितली तर दुसरे जण अजून काय करतात, ओपन इंटरेस्ट वर आपण बघतो किंवा टेक्निकल चार्ट बेसिस वरती आपण टार्गेट प्रॉफिट आणि टार्गेट आणि स्टॉप लॉस डिसाइड करतो राईट. सो लेट सी मार्केट असं असं काय मूव करते आहे आणि असं असं काय आलं आणि इथे त्याने ब्रेकआउट दिला सपोज ह्या कन्सॉलिडेशनचा, इथे त्याने ब्रेकआउट दिला तर टार्गेट हा ठेवणार आपण राईट, आणि हा जो आहे तो आपला स्टॉप लॉस ठेवतो आपण राईट. जर टेक्निकल चार्टचं बघायला गेलं जो प्री जर त्याच्या आधीचा हाय असेल तर माझा टार्गेट असतो, म्हणजे ही रेंज तुमची बनली ट्रेडिंगची आणि स्टॉप लॉसची ही रेंज बनली राईट. सो असं काही जनरली आपण करतो राईट, विच इज द अगेन अ व्हेरी गुड थिंग, इट्स अ गुड प्रॅक्टिस राईट. फक्त ह्याच्यात गोष्ट काय माहिती आहे, फक्त ह्याच्यात गोष्ट ही आहे की जी रेंज मी डिसाइड केली आहे त्यासाठी मला जो बेनिफिट आहे तो कोणता आहे, की मी कॉल ऑप्शन बाय करून जाऊ की मी बुल कॉल स्प्रेड बनवून जाऊ की रेशो स्प्रेड बनवून जाऊ, किंवा त्या स्ट्रॅटेजीमध्ये एखादा एक ऍडिशनल लेग ऍड करून जाऊ राईट, किंवा लॅडर बनवून जाऊ राईट, विच इज अ टू डिफरंट थिंग्स राईट. कारण मला असं पाहिजे की मला माहिती आहे माझा टार्गेट काय आहे, फक्त ऑप्टिमाइज कोणत्या गोष्टीने करू राईट. सो त्यासाठी आपण काय करायचं, त्यासाठी वेगवेगळे पॅरामीटर्स आपल्याला बघावे लागतात, लाईक की जर मी नियर बाय एक्सपायरी आहे तर काय होणार आहे, फार बाय एक्सपायरी आहे तर काय होणार आहे, तर त्याच्यावरती इम्पॅक्ट जो येतो ना तो येतो ब्रिक्सचा राईट.
जर तुम्हाला कोणत्याही स्ट्रॅटेजीज तुमच्या फेवर मध्ये ठेवायच्या असतील ना, तर तुम्हाला त्याच्यावरती ग्रीक्सचा जो इम्पॅक्ट आहे ना तो थोडा जास्त ठेवावा लागतो, तो पॉझिटिव्ह ठेवावा लागतो. राईट, दॅट मीन्स व्हॉट? ग्रीक्स मध्ये थोडेफार मी ग्रीक्स बघतो इथे. सो पहिला जो येतो तो डेल्टा आपल्याला बघावा लागतो. राईट, की डेल्टा जी मी स्ट्रॅटेजी प्लॉट करतोय किंवा जो लेग मी सिलेक्ट करतोय त्यात डेल्टाचा एक्सपोजर किती आहे, डेल्टा माझ्या फेवर मध्ये आहे की नाही. राईट, कारण जर बघायला गेलो तर डेल्टा इज स्पेसिफिकली द चेंज इन प्रीमियम, तुमचा प्रीमियम कितीने चेंज होणार ते सांगतोय अंडरलाईन ने जर मुवमेंट दिली तर. राईट, सो डेल्टा तुमच्या फेवर मध्ये ठेवावा लागतो. आणि जर मी नियर बाय एक्सपायरी आलो तर काय होतं ना, ओटीएम स्ट्राइक्स ना डेल्टा हळूहळू कमी व्हायला लागतो. राईट, पण तेच जर मी फार स्ट्राईकला बघतो तर डेल्टा थोडाफार ऍक्ट लाईक द एटीएम. सो बेनिफिट मला बघतो की मी नियर बाय एक्सपायरी आहे का किंवा कोणत्या डेजच्या आसपास आहे, तर त्यानुसार आपल्याला स्ट्रॅटेजी फाइंड आउट करायला हेल्प करतं. सो डेल्टा आपल्याला एक गोष्ट बघावी लागते ह्यामध्ये. सेकंड जी गोष्ट आहे ती असते की व्हॉलॅटिलिटी. राईट, की ज्या मार्केट कंडिशन्स मध्ये आता मी ट्रेड करतोय तो व्हॉलेटाईल मार्केट आहे की नाही, त्याच्यामध्ये वेगाचा जो इम्पॅक्ट आहे तो इकडे बरोबर आहे का. राईट, कारण व्हॉलॅटिलिटी ना, लेट्स सी, जर तुम्ही डिरेक्शन वर ट्रेड बनवतात ना आणि जर व्हॉलॅटिलिटी तुमच्या फेवर मध्ये असेल तर दॅट वुड बी अ पॉझिटिव्ह कन्फर्मेशन. तो खूप पॉझिटिव्ह कन्फर्मेशन असतो व्हॉलॅटिलिटी जर तुमच्या फेवर मध्ये असेल तर. द रिझन बिहाइंड इट, कारण त्याच्यावरती वेगाचा इम्पॅक्ट जो तुमच्या स्ट्रॅटेजीवर असतो ना तो खूप चांगला पडतो. सो जर वेगा जर मी थोडाफार शॉर्टली सांगायचं म्हणलं ना, तर वेगा काय आहे, वेगा इज स्पेसिफिकली द चेंज इन प्रीमियम. तुमचा प्रीमियम कितीने चेंज होणार जर तुमची व्हॉलॅटिलिटी जी आहे ती 1% ने वाढली तर. राईट, सो व्हॉलॅटिलिटीचा इम्पॅक्ट आपल्याला बघावा लागतो की त्या स्ट्राईकच्या आसपास कोणता आहे आणि कोणत्या स्ट्राईक्सवर मला वेगाचा बेनिफिट मिळू शकतो. राईट, सो व्हॉलॅटिलिटी कुठेतरी एक कन्सेप्ट बघावी लागते आपली. त्यानंतर जर मी थर्ड गोष्ट बघितली तर आपल्याला गामा पण बघावा लागतो की जर माझे कोणते सेलिंग वाले स्ट्राईक्स आहेत, ओके, जर मी नेकेड सेल करतोय राईट किंवा पुट सेल करतोय तर तिकडे गामाचा एक्सप्लोजन किती आहे, गामा व्हॅल्यू काय आहे, गामा आपल्या फेवर मध्ये आहे का, की कंडिशन काय आहे गामाची. राईट, जर तिकडे गामा एक्सप्लोजन झालं तर ऍज अ सेलर खूप मोठा लॉस आपल्याला होऊ शकतो त्या लेवलला. राईट, सो गामाचे जे हे आहे ते बघावं लागतं. राईट, त्यानंतर जे आहे तो मार्केटमध्ये ट्रेंड बघावा लागतो. राईट, की मार्केट तिकडे ट्रेंडिंग आहे का. राईट, लेट्स सी, मी बुलिश मोमेंटम अँटिसिपेट करतोय पण जो टार्गेट वगैरे मी ठेवलं ना त्यानुसार जो मार्केटचा ट्रेंड आहे ना तो कुठेतरी नॉर्मल आहे किंवा न्यूट्रल आहे किंवा अग्रेसिव्ह आहे. राईट, काही होऊ शकतं, एक तर न्यूट्रल पण होऊ शकतं किंवा अग्रेसिव्ह पण होऊ शकतं. राईट, सो आपल्याला ट्रेंड पण बघावा लागतो की मार्केटचा ट्रेंड काय आहे आणि त्या बेसिसवरती जर मी बघायला गेलो तर खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या इम्पॅक्ट टाकतात आपल्या स्ट्रॅटेजीजवर. राईट, सो ओव्हरऑल जे ग्रीक्सचे पॅरामीटर्स आहेत ना ते कुठेतरी आपल्याला फेवर मध्ये ठेवून चालावं लागतं आणि त्यानुसार आपल्याला स्ट्रॅटेजीज बनवाव्या लागतात. राईट, सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल जर मी स्ट्रॅटेजीज बद्दल बघायला गेलो तर ओव्हरऑल मार्केटमध्ये खूप ऑलमोस्ट लॅक ऑफ स्ट्रॅटेजीज आहेत, लॅक स्ट्रॅटेजीज आहेत ऑलमोस्ट. राईट, जनरली जे आपण म्हणतो बुलकॉर्स प्रत्येक जणांना माहिती, पण अशा बरेच स्ट्रॅटेजीज आहेत. पण त्या स्ट्रॅटेजीज मधले सर्वात बेस्ट 5 स्ट्रॅटेजीज काय असणार ना ते कसं फाइंड आउट करायचं, विथ द हेल्प ऑफ दिस पॅरामीटर. हा पॅरामीटर बघून, ग्रीक्स बघून किंवा हे बघून, टेक्निकल चार्टचं मोमेंटम बघून किंवा ओपन इंटरेस्ट बघून किंवा ओव्हरऑल जर मला माहिती आहे माझा टार्गेट प्रॉफिट काय आहे आणि स्टॉप लॉस जर मला माहिती असेल तर अकॉर्डिंग टू दी ओव्हरऑल मार्केट कंडिशन, सगळ्या मार्केट कंडिशन्सला जर मी माझ्या फेवर मध्ये ठेवतोय तर त्यासाठी कोणती अशी बेस्ट स्ट्रॅटेजी असेल किंवा बेस्ट 5 स्ट्रॅटेजी असेल ती माझ्यासाठी युजफुल असेल. राईट, सो ते आपल्याला कसं फाइंड आउट करायचं आहे ते आपण आता येणार ह्याच्यात मध्ये बघणार आहोत. आणि सेकंड गोष्ट म्हणजे की त्या बेस्ट 5 मधली सर्वात पहिली, म्हणजे ही माझी स्ट्रॅटेजी खूप चांगली आहे त्याच्यानंतर ही असणार त्याच्यानंतर ही असणार, म्हणजे त्याला एक नंबर वाईज मध्ये आपण बघायला गेलो तर विच इज फाईन, ते पण खूप चांगली गोष्ट आहे. राईट, की त्या बेस्ट 5 मधली आपण कोणती पहिली स्ट्रॅटेजी माझ्यासाठी बेस्ट आहे, नंतर दुसरी मग तिसरी मग चौथी. राईट, सो ते कसं आपल्याला बघायचं आहे ते आता बघूया. सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मी व्हॉट्सअपच्या होम स्क्रीन वरती येतो त्यासाठी. सो एकच मिनिट द्या. ओके, सो आय होप माझी स्क्रीन जी आहे ती विजिबल आहे. आणि होम स्क्रीन वर जर तुम्ही आलात तर होम स्क्रीनचं थोडं इन डिटेल तुम्हाला इथे सांगतो की ओव्हरऑल जी लाईट राईट हँड साईडला तुम्ही बघत असाल की निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, यामध्ये बघा तुम्हाला दिसतं की तिघांचं डायरेक्शन लॉन्ग आहे. आणि इनफॅक्ट जेव्हा मी आता रेकॉर्ड करतो ना तेव्हा ऑल टाइम हाय निफ्टीने ब्रेक केलाय. राईट, 23,000 जो होता तो स्पॉट. पण
आणि फ्युचर्स पण वरतीच ट्रेड करते ऑफकोर्स, राईट? सो जर तुम्हाला तिन्ही इंडायसेस मध्ये कुठेतरी लॉंगचं नरेशन दिसते किंवा शॉर्ट कव्हरिंग दिसते आणि कंटिन्युअसली लॉंग दिसतात तिन्ही इंडायसेस, मेजर जे इंडायसेस आहेत, दॅट मीन्स की कुठेतरी स्ट्रॉंग कन्फर्मेशन आहे की मार्केटमध्ये एक बुलिशनेस आहे, राईट? सो बुलिश ट्रेड आपण बनवू शकतो, राईट? सो जो ओपन इंटरेस्टचा जो भाग आपण कव्हर केला ना, त्यासाठी आपल्याला काय करायचं, लेट सी मी ओपन इंटरेस्ट वरती आलो इथे. ओके, कोणताही एखादा आपण स्टॉक इथे बघूया. ओके, लेट सी मी एच डी एफ सी बघतो आणि रिलायन्सचं पण एक एक्झाम्पल देऊया आपण ना. ओके, सो एच डी एफ सी बँकचं बघा, जर तुम्ही इथे बघितलं सर, लेट सपोज जर मला दिसतोय की हे जी ग्रीन लाईन आहे ते आपल्या ओपन इंटरेस्टच्या लाईन आहे. ओके, आणि जे रेड लाईन आहे ते पुटचा ओपन इंटरेस्ट आहे. ग्रीन आहे ते कॉलचा ओपन इंटरेस्ट आहे आणि रेड लाईन आहे ते पुटचा ओपन इंटरेस्ट आहे. ओके, सो यू कॅन सी जर एच डी एफ सी ने हा लेवल ब्रेक केला 1500 आणि तिकडे बघा तुम्हाला हा जी ब्लँक स्पेस आहे ना, ब्लँक स्पेस काय सांगते, कॉल अनवाइंडिंग. यू कॅन सी इकडे कॉल अनवाइंडिंग मीन्स कॉल रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन काढतात. आता इथे काय समजतंय मला बघा, 1500 जो लेवल आहे तो जो लेवल आहे ना तो ऑलमोस्ट वीक चालू होत चाललाय. यू कॅन सी इथे अनवाइंडिंग दिसेल तुम्हाला की 57,11,200 जो ओपन इंटरेस्ट आहे त्याच्यातून ऑलमोस्ट 21,00,000 निघून गेले, राईट? सो दॅट मीन्स वॉट, काय आपल्याला समजतंय की रेजिस्टन्स जो 1500 वीक होतो. सो जर मार्केट 1500 वरती गेलं, राईट, तर एक बुलिश अपॉर्च्युनिटी आपण आयडेंटिफाय करू शकतो, राईट? सो माझा टार्गेट काय असणार, बघा इथे बघा, एच डी एफ सी मध्ये अनवाइंडिंग दिसते, ह्या स्ट्राईकवर पण अनवाइंडिंग दिसते, ह्या स्ट्राईकवर पण अनवाइंडिंग दिसते, पण तुम्ही इथे बोला ना तर कुठेतरी कॉल ऍडिशन मला ह्या लेवलला दिसतंय 1550 आसपास, राईट? सो जर मला एच डी एफ सी मध्ये ट्रेड बनवायचे असेल तर मी काय करणार, 1550 जो आहे ना तो माझा टार्गेट ठेवणार. का? कारण त्यात मला दिसतं की कॉल ऍडिशन पण होते, कॉल रायटर्स जे आहेत ना ते कुठेतरी आपले पोझिशन ऍड पण करतात. सो 1500 माझा एंट्री पॉइंट आहे आणि 1550 माझा जो स्टॉप लॉस आहे, सॉरी टार्गेट आहे तो. ओके, स्टॉप लॉस जर मी बघायला तर स्टॉप लॉस बघा, जर तुम्ही इथे खाली बघितलं ना, पुट रायटर्स इकडून निघून चालले तर हळू, पण इथे बघितलं तर तुम्ही तर इकडे कुठेतरी तुम्हाला पुट रायटर्स जे आहेत ना ते आपल्या पोझिशन ऍड करताना दिसतील, राईट? म्हणजे सपोर्ट कुठेतरी स्ट्रॉंग होतो या लेवलला. सो सपोर्ट स्ट्रॉंग होते म्हणजे तो तिकडे पॉसिबिलिटी आहे की रिटेस्ट करून जाईल मार्केट जरी आला त्या लेवलला, म्हणजे स्टॉप लॉस माझा असला पाहिजे 1480 राईट, जो करंटली सध्या थोडाफार स्ट्रॉंग होते, राईट? सो लेट सी जर माझा सपोर्ट हा ब्रेक झाला तर मी एक्झिट करणार, पण जर हा रेजिस्टन्स पण येऊन ब्रेक झाला तर जो नेक्स्ट रेजिस्टन्स असेल ना तो माझा असणार टार्गेट. ओके, सो लेट्स फॉर एक्झाम्पल मी त्यासाठी काय करणार, आता ट्रेडिंगवर येणार आणि यू कॅन सी ऑप्टिमायझर फाइंड स्ट्रॅटेजी, जे आता आपण डिस्कस करत होतो ना बेस्ट 5 स्ट्रॅटेजीज कोणत्या आहेत ते आपल्याला पाहिजे, तर ऑप्टिमायझर फाइंड स्ट्रॅटेजीवर या, इथे क्लिक करा. ओके, आता आपण एच डी एफ सी बँकच बघतो त्यामुळे ऑटोमॅटिकली ह्याने एच डी एफ सी बँक फेच केलं आहे या लेवलला. सो इथे तुम्ही जर इथे आला तिकडे क्लिक करा, इथे तुम्हाला 4 ऑप्शन्स मिळतील, एक मिळेल बुलिश, नंतर एक मिळेल बेअरिश, त्यानंतर मिळेल एक इदरवेज आणि त्यानंतर मिळेल एक ऑस्किलेट. ओके, बुलिश मीन्स बुलिश मुमेंटम मला अँटिसिपेट करायचे, बेअरिश मीन्स बेअरिश, आणि इदरवेज म्हणजे की कुठेही मार्केट जाऊ शकतो, एकतर बुलिशमेंट झालं किंवा बेअरिशमेंट झालं, आय डोंट नो, जनरली रिझल्ट बेस्डवर तुम्ही हे करू शकता. आणि ऑस्किलेट म्हणजे मार्केट एक कन्सॉलिडेशन झोन मध्ये आहे. ओके, त्यानंतर टार्गेट डेट ठेवा. सो जनरली जर पोझिशनल ट्रेडिंग करत असेल ना, टार्गेट डेट जो तुमचा असेल ना तो मिनिमम जो तुम्हाला पाहिजे त्या बेसवरती, जो लेट सी मी एक जर मी जनरली ट्रेड करत असेल तर मी जनरली 5 ते 6 दिवसाचा एक टार्गेट ठेवतो. सो लेट सी मी इथे तो आणि पूर्ण मंथली एक्सपायरी जी आता 30 मेला एक्सपायर होणार आहे ती ठेवतो मी इकडे. ओके, टार्गेट काय आपण बघितलेला, करंट 1495 तो टार्गेट मी 1550 ठेवतो इकडे, आणि स्टॉप लॉस आपण ठेवलेला 1480. ओके, तो आपण इथे ठेवला. त्यानंतर मी काय करणार, ऑप्शनल पॅरामीटर्स वर येणार इथे. ओके, आणि इकडे येऊन ना यू कॅन सी ह्याला ऍज इट इज ठेवा. ओके, आणि जर तुम्हाला स्क्यू अप स्क्यू डाऊन च्या बद्दल माहिती असेल तर तुम्ही इथे डाऊट ठेवू शकता त्या बेसिस वरती. मॅक्झिमम लेग 4 लेग, मिनिमम मॅक्झिमम आउटपुट 5 लेगचं असू दे. ओके, त्यानंतर इथे येऊन ना ऑल स्ट्रॅटेजीज आहेत ना जिकडे तुम्हाला जास्तीत जास्त कॅपिटलची पण रिक्वायरमेंट लागेल किंवा जास्तीत जास्त लॉसची पण रिक्वायरमेंट ना, आपल्याला काय करायचं, आपल्याला यायचं लिमिटेड रिस्क ओनली वरती. ओके, लिमिटेड रिस्क ओनली वरती क्लिक केला तर डेफिनेटली तुम्हाला एक खूप चांगला स्ट्रॅटेजी फाइंड आउट करायला हेल्प करणार तो, आणि यायचं अप्लाय वरती. सो जसं तुम्ही अप्लाय वरती क्लिक केलात ना, तर यू कॅन सी अकॉर्डिंग टू दी मार्केट कंडिशन्स, मार्केट कंडिशन्सला तुमच्या फेवर मध्ये ठेवून, आणि जर मी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज डिप्लॉय करतोय तर मला किती बेनिफिट आहे जर मार्केट त्या लेवलला गेला, आणि जर नाही गेला तर स्टॉप लॉस झाला तर किती लॉस आहे ते तुम्हाला सांगते. ओके,
सो बेस्ट 5 स्ट्रॅटेजीज ऑप्टिमायझर फाइंड आउट करून देतो तुम्हाला इथे. सो जनरली लेट्स फॉर एन एक्झाम्पल, तुम्हाला बेस्ट कधी कधी प्रत्येक वेळी तो बेस्ट 5 नाही देणार, कधी 3च देईल, कधी 2च देईल, कधी 4च देईल. जर तेव्हा मार्केट कंडिशन फेवर मध्ये नसतील तर 3-4च देणार, राईट. सो आता सध्या फेवर मध्ये आहे 5 च्या 5 मध्ये, त्यामुळे त्याने काय दिलंय, बेस्ट 5 स्ट्रॅटेजीज फाइंड आउट करून दिलेत. सो पहिला यू कॅन सी, जर मी 6 दिवसाचा व्ह्यू बनवते, 7 दिवसाचा व्ह्यू बनवते, तर मी नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन बाय करून जाऊ, कॉल ऑप्शन बाय करू शकतो, ज्यात जर माझा टार्गेट हिट झाला यू कॅन सी 1550 चा, जर माझा प्रॉफिट किती आहे, 28,463 चा माझा प्रॉफिट आहे. आणि जर सपोज जर माझा स्टॉप लॉस हिट झाला, तर स्टॉप लॉस हिट झाला तर माझा लॉस किती आहे, जस्ट फॉर 10,000, राईट, जर 20 पॉईंट खाली आला तर, राईट. सो यू कॅन सी द रिवॉर्ड रिस्क रेशो बघा किती आहे, 2.84% एक रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला मिळाला आहे, राईट. आणि कोणता कॉल ऑप्शन तुम्हाला बाय करायचं आहे ना, ते पण त्यांनी इथे सांगितलं आहे, राईट. आणि कोणत्या एक्सपायरीचं आणि प्रीमियम त्याचा काय चालू आहे ते पण आहे, ओके. ह्यामध्ये तुम्हाला काय समजतं, ह्यामध्ये तुम्हाला सांगते, लेट्स फॉर एन एक्झाम्पल की जी IV आहे मेन पासून, जर IV वाढली 25%, मॅक्झिमम टक्के 25% वर वाढली जास्तीत जास्त, तर तुमचा प्रॉफिट हाच नाही, जास्त जास्त खाली पडली तरी प्रॉफिट हाच आहे, ओके. सो कुठेतरी IV मुळे कुठेतरी लॉस नाही होणार तुमचा, जर 7 दिवस तुमचा हा जर ट्रेड सक्सेसफुल झाला तर, ओके. दुसरी गोष्ट जर मी बघायला गेलो इथे, तर सेकंड आपण बघूया बुल कॉल स्प्रेड. सो बुल कॉल स्प्रेड वर जर मी ते क्लिक करतोय, सो यू कॅन सी इथे तुम्हाला रिस्क प्रोफाइल आहे ती आहे लिमिटेड, कारण बुल कॉल स्प्रेड मध्ये आपल्याला लिमिटेड प्रॉफिट आणि लिमिटेड लॉस असतो. त्यामध्ये कोणता लेग बाय करायचा आणि कोणता लेग सेल करायचा, यू कॅन सी इथे तुम्हाला सांगितलं आहे, राईट. 1500 बाय करा, 1550 सेल करा. आणि जर तुमचा टार्गेट हिट झाला येणाऱ्या 7 दिवसात, तर तुमचा जो प्रॉफिट आहे तो ऑलमोस्ट आहे 22,523 चा, आणि स्टॉप लॉस बघा खूप कमी आहे, 4,978 चा स्टॉप लॉस आहे, राईट, विच इज अ व्हेरी गुड थिंग. 1,480 चा तुम्ही स्टॉप लॉस लावून ठेवला असेल तर, राईट. यामध्ये पण ते समजते, जर IV जर 25% मोस्ट ऑफ द केस मध्ये वाढला, तर 22,552 चा तुमचा 22 तुमचा टार्गेट प्रॉफिट होईल, आणि जर नाही वाढला किंवा खाली पडला तरी तुमचा लॉस पण तेवढाच आहे. इनफॅक्ट तेवढ्याच्यात पण जर तुम्ही बघितलं ना, तर इम्पॅक्ट कुठेतरी जास्त दिसत नाही आहे IV चा याच्यामध्ये, ओके. थर्ड जर आपण बघितलं तर बियर कॉल लॅडर आहे, राईट. यामध्ये बघा जर तुम्ही बघितलं ना, तर इनफॅक्ट कोणते लेग्स आपल्याला बाय करायचे आणि सेल करायचे तुम्हाला इथे दिसेल, राईट. सो त्या बेसिसवरती तुम्ही इथे येऊन ट्रेड्स पण बनवू शकता. जर तुमचा मेन वरतीच राहिला, त्याच रेंजच्या आसपास राहिला, तर तुमचा हा प्रॉफिट आणि लॉस आहे. जर मार्केट अचीव तरी झाला ह्या लेवलला, 1480 आसपास जरी मार्केट राहिला, तरी तुमचा प्रॉफिटच आहे 1210 यू कॅन सी, राईट, करंट मार्केट कंडिशन बघून, राईट. आणि जर 1510 आसपास उरला, तर 12,200 त्याचा प्रॉफिट आहे, आणि लॉस जर आहे 2,99790 आहे, राईट. सेकंड, त्यानंतर आपण बघूया एक लास्ट बुलपुट स्प्रेड पण बघूया. बुलपुट स्प्रेड मध्ये तुम्हाला दिसेल की प्रॉफिट आणि लॉस. तो ओव्हरऑल ह्याचं सांगण्याचं लॉजिक हेच आहे की ओव्हरऑल मार्केट कंडिशन आपल्या फेवर मध्ये ठेवून आपण कशा ट्रेड्स बनवू शकतो, किंवा कोणत्या बेस्ट 5-6 स्ट्रॅटेजीज आहेत ज्या आपण ट्रेड करू शकतो, राईट. ते तुम्हाला ऑप्शन आर्किटेक्ट फाइंड आउट करायला हेल्प करणार, ओके. जर तुम्ही ते टेबल व्ह्यू वरती आला, तर टेबल व्ह्यू वर जरी क्लिक करा, तुम्हाला टेबल व्ह्यू जो ग्राफिकल फॉर्मॅट आपण बघितलेला त्याचा स्लो व्हर्जन आहे, तो टेबल व्ह्यू वर तुम्हाला इथे बघण्यात दिसण्यात येईल, ओके. सेकंड गोष्ट म्हणजे लेट्स फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी ह्याच्यातली स्ट्रॅटेजी आवडली, आता मला ह्याला टेस्ट करायचंय, ओके. सो इनिशियली मी काय सजेस्ट करतो, लेट्स फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी स्ट्रॅटेजी समजली, कन्सेप्ट जर तुम्हाला इथे समजली, तर तुम्ही ह्याला बॅक टेस्ट इन द सेन्स तुम्ही त्याला टेस्ट करा की ओपन इन आर्किटेक्ट. जर तुम्ही इथे सपोज मी बुल कॉल स्प्रेड वर क्लिक केले, तर ओपन इन आर्किटेक्ट करा. सो डायरेक्टली तुम्हाला आर्किटेक्ट मध्ये घेऊन जाणार, आणि तुमचे जे लेग्स आहेत ते ऑटोमॅटिकली इथे सेव्ह करायला सांगणार. सो इथे येऊन फक्त सेव्ह वर क्लिक करा, ओके. सो सेव्ह वर इथे क्लिक केला, तर जसं जसं मार्केटमध्ये मोमेंटम आहे ना, तसं तसं तुम्हाला इकडे ओव्हरऑल जो बेनिफिट आहे तो तुम्हाला इथे दिसणार आहे, ओके. तर तुम्ही इथे बघू शकता. सो आता जशी मी HDFC बँक मध्ये बुल कॉल स्प्रेड एक नॉर्मली दाखवले, तर ओव्हरऑल माझा MTM किती असेल त्या बेसिसवरती मला इथे दिसून येणार. जर मला ट्रेड स्क्वेअर ऑफ करायचे, तर मी इथे येणार 4-5 दिवसांनी, जसा तुमचा टार्गेट अचीव्ह झाला, तर इथून क्लोज ट्रेड वर क्लिक करा. सो तुमचा जो क्लोज ट्रेडचा डेटा पॉइंट आहे ना, तो पण आपला रेकॉर्ड होतो, राईट. सो तो रेकॉर्ड जर आपल्याला करायचा असेल, तर सपोज जर फॉर एन एक्झाम्पल तुम्ही 2-3 स्ट्रॅटेजी पाहिल्या आहेत, आणि 2-3 स्ट्रॅटेजी मध्ये तुम्हाला दिसले की एक चांगला एक्सपेक्टेड रिटर्न माझा बनतो आहे, राईट. सो आपण काय करणार, आपण जसं ओपन ट्रेड वरती आहोत ना इकडे, सो इथे बघा 3 डॉट आहे, त्याच्यावर क्लिक करा, आणि इथे क्लोज ट्रेडचा ऑप्शन आहे, ह्याला तुम्ही फक्त क्लोज करा. क्लोज करते इकडून ते निघून जाणार आणि क्लोज ट्रेड वरती येणार, ओके.
ओव्हरऑल तुमचा जो ओव्हरऑल जो प्रॉफिट आणि लॉस आहे ना, तो तुम्हाला ते दिसण्यात येईल. ओके, आणि ओव्हरऑल तुम्ही ट्रॅक पण करू शकता तुमचे डेली प्रॉफिट अँड लॉस आणि त्या बेसिसवरती. पण सांगायचं म्हटलं तर हे आपण बघितलं आता बुलिशचं, तेच लॉजिक जर मी बॅरिशचं फाइंड आउट करायचं असेल तर मी काय करणार, ट्रेडिंग वरती येणार, सेम ऑप्टिमायझर फाइंड स्ट्रॅटेजी वरती येणार, डिरेक्शन वरती आलो तर बॅरिश, यू कॅन सी बॅरिश मोमेंटम, ह्याच्यावर क्लिक करणार. आणि जो व्ह्यू माझा बुलिश होता ना, सेम जर मला खालच्या साईडला ट्रेड बनवायचे तर लॉजिक विल बी सेम. लगभग एक्झाम्पल साठी मी एक ट्रेड टाक हे टाकतो, टार्गेट टाकतो 1 4 लेट सी 5 0 चा, आणि स्टॉप लॉस ठेवतो इथे 1 5 2 0 चा. ओके, आणि ऑप्शनल पॅरामीटर मध्ये लिमिटेड रिस्क ओनलीवर क्लिक केलं तर अप्लाय वर क्लिक करणार, राईट. सो जसं आपल्याला बुलिश साठी स्ट्रॅटेजी मिळाली आहे ना, तशी सेम आपल्याला बॅरिश साठी मिळणार, राईट. यू कॅन सी पहिला त्याने बुलपुट लॅडर दिला आहे, त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं क्लिक करून तुम्हाला पण इकडे पण स्ट्रॅटेजी मिळते, आणि कोणते आपल्याला ओव्हरऑल लेग्स फाइंड आउट करायचे ते इथे तुम्हाला मिळतील. ओके, सेम लॉजिक गोज टू दी लॉन्ग पुट. लॉन्ग पुट बघा, पहिला लॉन्ग कॉल आपल्याला दिलेला एचडीएफसीच्या बुलिशला, पण आता लॉन्ग पुट देतो आपल्याला सेकंड ह्याला, राईट. कारण त्याच्यामध्ये बघायला गेलं तर बुलपुट लॅडर कुठेतरी चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो देत असेल त्या बेसिस मध्ये. सो बेस्ट 5 स्ट्रॅटेजीज ज्या आहेत ना, त्या तुम्ही इझिली इथे डिकोड करू शकता विथ द हेल्प ऑफ ऑप्टिमायझर टूल. ओके, सो द लॉजिक काय या व्हिडिओचं, लॉजिक एवढंच होतं की ओव्हरऑल जर मी बघायला गेलो तर मार्केटमध्ये बऱ्याच अशा स्ट्रॅटेजीज आहेत ज्या आपण बिलीव्ह करतो की खूप चांगला रिटर्न देतील, किंवा रोज जर मी बुल कॉल स्प्रेड बनवते कोणत्याही स्ट्रॅटेजीसाठी तर प्रत्येक वेळी मला बुल कॉल स्प्रेडच चांगला रिटर्न देईल असं नसतं, राईट. बऱ्याच स्ट्रॅटेजीज असतात आणि त्या आपल्याला खूप चांगला रिटर्न देऊ शकतात. त्या फाइंड आउट कशा करायच्या ते आपण विथ द हेल्प ऑफ ऑप्टिमायझर इझिली करू शकतो, राईट. आपल्याला काय करायचं, फक्त टार्गेट आणि स्टॉप लॉस. टार्गेट कसं डिफाइन करायचं, जसं मी सांगितलं की ओपन इंटरेस्ट बघा, जर ओपन इंटरेस्ट ब्रेकआउट दिला आहे तर चेक करा चेंज इन वाय कशात नेगेटिव्ह आहे, जो नेगेटिव्ह चेंज इन वाय आहे ना जिथं ह्याचं पॉझिटिव्ह दिसेल तो आपला टार्गेट असेल. ओके, नेगेटिव्ह चेंज इन वाय वाला सोडून द्या. ओके, आणि जर मी स्टॉप लॉस बघितलं तर पुट रायटर्स कुठेतरी ऍड करणार, जर ब्रेकआउट झालं म्हणजे सपोर्ट कुठेतरी, मग कुठेतरी एक पॉसिबिलिटीज आहे की सपोर्ट कुठेतरी स्ट्रॉंग होत असेल, तर सपोर्ट स्ट्रॉंग कुठे होते ते बघा. खूप रेअर केस तुम्हाला असे मिळतील की ज्यात सपोर्ट जो आहे पण वीक होतोय, रेजिस्टन्स वीक, खूप रेअर केस भेटतील. सो त्यावेळेस लाईक मॅन्युअली बघा टेक्निकल चार्ट मध्ये कुठे सपोर्ट आहे, आणि त्या बेसिसवरती तुमचा टार्गेट आणि स्टॉप लॉस डिफाईन करा. ओके, आणि ऑप्शनल पॅरामीटर मध्ये येतात तर लिमिटेड रिस्क वरच क्लिक करा, नाही तर तुम्हाला इथे ज्याला कोणाला अनलिमिटेड रिस्क वाली पाहिजे तुम्ही घेऊ शकता, पण लिमिटेड रिस्क का, कारण तिकडे तुम्हाला एक डिफाईन्ड स्ट्रॅटेजी मिळतील, किंवा ज्या ऍज अ रिटेलर आपण एक एक बनवू शकतो, राईट, त्या स्पेसिफिकली तुम्हाला इथे येऊन मिळतील. ओके, सेम कन्सेप्ट तुम्ही इतर निफ्टी साठी पण युज करू शकता, बँक निफ्टी पण साठी युज करता, इंडेक्स साठी पण, सगळ्या इंडेक्स साठी युज करतो जे एफएनओ मध्ये आहे, ओव्हरऑल स्टॉक्स मध्ये पण आहे. आणि टार्गेट डेट जर डिसाइड करत असाल ना तर ट्राय करा की नियर बाय एक्सपायरी असेल तर नेक्स्ट एक्सपायरीच्या बेसिसवरती जर तुम्ही व्ह्यू बनवता तर त्या बेसिसवर करा, कारण इथे एक्सपायरी नाही कॅल्क्युलेट करणार, तो स्ट्रॅटेजी कॅल्क्युलेट करून देणार, तो बेसिसवरती मग तुम्ही ट्रेड्स घेऊ शकता. ओके, सो ट्राय टू फिगर आउट दिस थिंग. मेन गोष्ट म्हणजे जर नाही समजलं असेल व्हिडिओ, थोडी डिटेल व्हिडिओ आहे, कारण जास्त त्याच्यात आपण कन्सेप्ट नाही क्लिअर केले आहेत, कारण कन्सेप्ट क्लिअर करण्यासारखं नाही आहे जास्त त्याच्यात काय, कारण स्ट्रॅटेजीवर जर मला बोलायचं म्हणलं तर मी एक बुलकॉट स्प्रेड किंवा एखाद्या बुलकॉट स्प्रेडवर आपण अर्धा तास बोलू शकतो, राईट, किंवा बुलपुट स्प्रेडवर आपण अर्धा तास बोलू शकतो, पण त्याला आपण कसं केटर करू शकतो, राईट, मार्केट कंडिशन मध्ये. तेच जी रिसर्च असेल ना ती ऑप्टिमायझर मध्ये आहे, वेगवेगळ्या मार्केट कंडिशन मध्ये. सो दॅट इज द थिंग. सो जर तुम्हाला जर ही व्हिडिओ ओव्हरऑल जर थोडाफार डाऊट असेल तर कमेंट मध्ये नक्की टाका, आणि किंवा जर समजली असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा की समजली, किंवा लाईक करून सांगा, कारण जेवढे जास्त तुमचे लाईक असणार तेवढा स्पेसिफिकली ना आपण ओव्हरऑल मराठीचा अजून खूप मोठा कन्सेप्ट अजून आणणार आहोत समोर. आणि जर तुम्ही प्रिव्हियस माझ्या काही व्हिडिओ पाहिल्या असतील किंवा नसतील पाहिल्या तर बघा, खूप वेगळ्या आयव्हीज किंवा व्हॉलॅटिलिटी बेसिसवरती आपण कव्हर केलं आहे, ऑप्शन्स रायटिंग, ऑप्शन्स बाईंग, व्हॉलॅटिलिटी ट्रेडिंग सेटअप, सगळ्या गोष्टी कव्हर केल्या आहेत. सो ते पण तुम्ही बघू शकता, राईट. थर्ड थिंग इज दॅट की जरी काही क्वेरीज असतील ना तर सपोर्ट @concept.com वर मेल करा. सो टीम इज देअर, राईट, टू हेल्प यू. सो तिकडे तुम्हाला टीम आपल्याला हेल्प करायला आहे. ओके, आणि थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाइम. आणि जर काही क्वेरीज असेल किंवा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करून जा आणि सबस्क्राईब करून जा. थँक्यू सो मच एव्हरीवन. बाय.